देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण असं म्हणतात की मनुष्यगण असलेल्या व्यक्तीला भूत झपाटत. आणि कधीतरी तुमच्या कानावर हे वाक्य नक्की आलं असेल ना की अरे मनुष्यगण आहे त्याला कोणी पण झपाटू शकत हो ना. अगदी जेव्हा घरात कोणाचं लग्न असतं तेव्हा त्या मुला मुलींचा गड बघितला जातो, त्याचबरोबर नाडी बघितली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणावरती नक्की चर्चा होते, योनीवरती चर्चा होते, नाडीवरती चर्चा. कारण या वेळेस तर दाम्पत्य किंवा वैवाहिक जीवनाचं पूर्ण भवितव्य हे अवलंबून असतं. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक माणसाला तीन वर्गामध्ये विभागलं गेलंय जे त्याच्या गणाच्या आधारावरती निर्धारित असतात. यालाच तीन वर्ग किंवा आपण गण आहेत असं म्हणतो, जसा की देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. या गणाच्या आधारावर माणसाचा स्वभाव आणि त्याचं चरित्र देखील अवलंबून असतं. चला तर मग जाणून घेऊया या देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण या तिन्ही गणांच्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा असतो ते. अर्थात सुरुवातीला पहिलं गण आपण पाहतोय तो म्हणजे देवगण. देवगण या शब्दामध्येच आहे तो देव. देवगण असणाऱ्या व्यक्ती या प्रचंड उदार अंतःकरणाच्या असतात, बुद्धिमान, श्रेष्ठ आणि उच्च विचार करणारे असतात. यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ सहज कोणालाही पडते कारण चांगला चेहरा, सुंदर हास्य आणि लाघवी बोलणं अशा या व्यक्ती असतात. साध्या सरळ स्वभावाच्या या देवगणाच्या व्यक्ती इतरांबद्दल दया, माया, प्रेम, सहानुभूती दाखवणारे असतात. देवगणाच्या व्यक्तींना परोपकाराची आवड असते. इतकंच नव्हे तर गरजू, दुःखी, पीडितांना कोणत्याही प्रकारे मदत करण्यासाठी देवगणाचे लोक सदैव पुढाकार घेतात, पुढे सरसावतात. अल्प आहारी असतात तर देवगण हा धर्म आणि सत्यासाठी लढणारे व्यक्ती असतात. समाजाप्रती यांना माया आणि कनवळूपणा वाटतो, तसं समाजालाही यांच्याबद्दल माया आणि प्रेम वाटते. देवगणाच्या व्यक्तीची स्वतःची परिस्थिती कशी असो, घासातला घास काढून देण्याची प्रवृत्ती देवगणाच्या लोकांची असते. हे लोक जरी बुद्धिमान असले तरी अतिरिक भावनिक असल्यामुळं भावनेच्या नादामध्ये यांची फसगत होण्याची शक्यता असते. आता आपण पाहूयात देवगणाच्या विरुद्ध असलेला गण, तो म्हणजे राक्षसगण. कांटवकरले की नाही? कारण समाजामध्ये राक्षसगणाच्या व्यक्ती जरा जास्ती प्रमाणात आढळतात. प्रचंड अहंकारी, मानी, खुनशी, पटकन राग येणाऱ्या, हट्टी, लहरी, कठोर. इतकंच नव्हे तर सर्व प्रकारचे भोग उपभोगण्याची इच्छा असलेला गण म्हणजे राक्षसगण. या व्यक्ती राक्षसगणाच्या सर्वांवर अंकुश ठेवू पाहतात. यांच्यात काही वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक गुण असल्यामुळं त्यांना सभोवतालचं वातावरण आणि त्यातल्या नकारात्मक शक्तींची प्रखर जाणीव होते. राक्षसगणाच्या काही व्यक्तींना तर अदृश्य शक्तींचाही आभास होतो. इथं काहीतरी आहे, काहीतरी वेगळं घडतंय याची यांना तात्काळ जाणीव होते. वास, गंध, आवाज, चव, भास, आभास यांची प्रखर जाणीव असणाऱ्या राक्षसगणाच्या व्यक्ती तुम्हाला ही माहिती असतीलच. आणि म्हणूनच राक्षसगणाच्या व्यक्तींना भूतप्रेत दिसणं, आत्म्याचं दर्शन घडणं यापैकी कोणत्याही गोष्टीची कधीही भीती वाटत नाही. राक्षसगणाच्या व्यक्तींचा आत्मविश्वास एवढा प्रबळ असतो की कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये हे लोक डगमगत नाही. प्रखर महत्वाकांक्षा आणि स्वतःच खरं करण्याची प्रवृत्ती आणि आपल्याला हवं असलेलं बाय हुक बाय क्रूक प्राप्त करून घेण्याची सवय आणि सतत विजयी होण्यासाठी डोक्यात चाललेले अनेकविध विचार यामुळं राक्षसगणाच्या व्यक्ती या सातत्यानं काही ना काही कामामध्ये कार्यरत असताना आपण पाहतो. इतरांशी तुलना करण्याची सवय असल्यामुळं सातत्यानं ह्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्ती काय यासाठी हे लोक सातत्याने प्रगती करण्याकडे ओढा ठेवतात. पण बऱ्याचदा प्रगती करताना इतरांच्या डोक्यावर पाय देण्याची सुद्धा राक्षसगणाची तयारी राहते. अनेकदा तर राक्षसगणाच्या लोकांचं देवगण आणि मनुष्यगण असलेल्या लोकांशी जमत नाही तर त्यांना जुळवून घ्यावं लागतं. म्हणजे देवगण आणि मनुष्यगणाच्या लोकांनी राक्षसगणाच्या व्यक्तींना जुळवून घ्यावं लागतं. ज्योतिषशास्त्रानुसार राक्षसगणाचे जातक हे निगेटिव्ह एनर्जीला लवकर ओळखतात. मात्र यांच्यावर कोणत्याही निगेटिव्ह एनर्जीचा कुठलाही परिणाम होत नाही हेही याचं वैशिष्ट्य आहे. जे जीवन जगतात ते अत्यंत स्वच्छंदी
आणि आनंदाने जगतात. देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. आणि आता आपण वळतोय मनुष्यगणाकडं. आणि असं म्हणतात की म्हणजे मनुष्यगण असलेल्या व्यक्तीला भूत झपाटतो. कधीतरी हे वाक्य तुमच्या कानावर पडलं असेलच, हो ना? अगदी घरात जेव्हा कोणाच्या लग्नाचा आपण पाहत असतो तेव्हाही मुलाचा किंवा मुलीचा गण कोणता याची विचारणा ही अगदी सहज होते. ती याच कारण असतो. जर मुलाचा देवगण आहे, मुलीचा राक्षसगण आहे, थोडक्यात राक्षसगण देवगण, राक्षसगण मनुष्यगण असेल, तर त्या वैवाहिक जीवनामध्ये काही ना काही कारणाने कटकटी किंवा कलह होऊ शकतात. म्हणून या तिन्ही गणांना एकमेकांशी निर्धारित करताना ज्योतिषी विशेष विचार करतो. असो, आता आपण वळणार आहोत ते मनुष्यगण असलेल्या व्यक्तींचा स्वभाव जाणून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यासाठी मनुष्यगण असलेल्या व्यक्ती या शब्दातच मनुष्य असल्यामुळं हे लोक अगदी माणसासारखे असतात. मानी, दृढ निश्चयी, साधे सरळ, नाकासमोर चालणारे, सगळ्या जनसमुदायाला घेऊन चालणारे हे लोक असतात. आपली मुलं बाळ, आपलं सुखी जीवन, आपला संसार यासाठी सतत धडपडणारे असतात ते मनुष्यगणाचे लोक. यांचा स्वभाव थोडा मखमली असतो, रोमॅन्टिक असतो, प्रामाणिक असतो, प्रेमळ असतो, इतरांसाठी धावणारा असतो, मानवतावादी दृष्टिकोन ठेवणारा असतो. मनुष्यगणाचे लोक एकतर कमालीचा देवदेव करतात, नाही तर देवतांना अजिबात मानत नाहीत, ते कर्तव्याला प्राधान्य देतात. मनुष्यगणाचे लोक हे अत्यंत मायाळू आणि भोळे असतात. यांना सहज कोणी पण फसवू शकतो. पण मनुष्यगणाचे लोक हे निरोगी असतात, परंतु यांना सातत्यानं आजारपणाची मात्र भीती वाटत असते. मनुष्यगणाच्या लोकांना निगेटिव्ह एनर्जी लगेच काबूत करते. यांना नजरेचे त्रास, नकारात्मक ऊर्जेचे त्रास हे पटकन होतात. आता गणाचं नावच मनुष्य असल्यामुळं मानवतावादी दृष्टिकोन ठेवून सगळीकडे हे पाहतात. प्राणी, पक्षी यांच्याबद्दल विशेष प्रेम आणि लळा मनुष्यगणाच्या मंडळींना असतो. आता ही नक्षत्र जी आहे ती कशी, जी 27 नक्षत्र आहे त्यामध्ये ते गण विभागले ते आता आपण पाहूया. मुळात जी ती 27 नक्षत्र आहे त्यामध्ये तीन गणामध्ये म्हणजे 9, 9, 9 + 27 अशा पद्धतीने देवगण सत्वगुणी, मनुष्यगण म्हणजे रजोगुणी आणि राक्षसगण म्हणजे तमोगुण यांचा समावेश होतो. जर अश्विनी, मृगा, पुनर्वसु, पुष्य, हस्त, स्वाती, उत्तरा, आपला अनुराधा, श्रवण, रेवती यात असाल तर तुम्ही देवगणी आहात. जर तुम्ही भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदामध्ये जन्माला आला असाल तर तुम्ही मनुष्यगणी. आणि जर तुम्ही कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा आणि शततारका नक्षत्रात जन्माला आला असाल तर तुम्ही राक्षस गणाच्या. तर मग तुमचा कोणता गण आहे हे मला कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमच्या गणानुसार जर तुमचा स्वभाव असेल किंवा नसेल तर तोही मला नक्की कळवा. आता तुम्हाला सांगतो की कोरोना हा विषय थांबवा, कारण हा जो व्हिडिओ आहे हा गणाविषयी. कोरोना बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर माझे 5-6 व्हिडिओ युट्यूब वरती आहेत, ते तुम्ही बघून घ्या, त्यामध्ये सगळं तुम्हाला कळेल. बरं, आता मी मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगणाची जी माहिती सांगितली ही अगदी 100% तंतोतंत हे लोक असंच असतील असं माझं म्हणणं नाही. तुम्ही नक्की कोणत्या गणाचे आहात हे मला विचारू नका. ते तुम्ही तुमची पत्रिका काढा इंटरनेटच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये कुठला गण येतो पहा. कारण मी प्रत्येकाला, कारण येतात 700-800 कॉमेंट्स, प्रत्येकाचा गण कुठला हे बघायला माझ्याकडे वेळ नाही. मात्र तुमचा गण मी सांगितलेल्या माहितीशी टॅली करून जरूर पहा. आणि तुम्हाला ह्या कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. अरे हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंद पिंपळकर आनंदी वाचतोय फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण बेल आयकॉनला क्लिक कराल तर तुम्हाला माझे वेगवेगळे व्हिडिओ यांचं नोटिफिकेशन. ओम साहेब.